बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रकाश वाघ हा मुजोर अधिकारी कार्यरत होता. सध्या हा मुजोर अधिकारी 15 दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाला असून प्रकाश वाघ यांच्या घराचे बांधकाम खामगाव शेगाव रोडवरील महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटीच्या जवळ हंसराज नगर मध्ये सुरू आहे. त्या ठिकाणी यापूर्वीच 33 किलो व्होल्ट विद्युत वाहिनी गेलेली आहे. नियमानुसार या विद्युत वाहिनीच्या शेजारी किंवा तारांच्या खाली बांधकाम करणे सक्त मनाई आहे. शिवाय याचा जीवाला धोकाही होऊ शकतो. असे असतानाही मुजोर सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश वाघ यांनी त्या ठिकाणी प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम सुरू केले. बांधकाम करत असताना वाघ यांनी चक्क वाहिनीचे खांब ही त्यांच्या घरात घेतले आणि वाहिनीचे स्टे तोडून टाकले. स्टे तोडल्याने भविष्यात यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि या घरातील लोकांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. या मुजोर अधिकाऱ्याने या विद्युत वाहिनी खाली आपल्या घराचे बांधकाम केले याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घरमालक प्रकाश वाघ यांना वेळोवेळी नोटीस देऊन कळविले. मात्र मुजोर अधिकारी वाघ यांनी त्या तारांखाली घरचे बांधकाम सुरूच ठेवले आणि त्यांच्या घरात त्यांनी चक्क या 33 किलो व्होल्टचे खांब घेतले. गटविकास अधिकारी वाघ ऐकत नसल्याचे पाहून शेवटी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी खामगाव पोलिसात त्यांच्या विरुद्ध 6 महिन्यापूर्वी कारवाईसाठी तक्रारही दिली. मात्र तक्रार देऊन आज रोजी 6 महिने उलटले तरीही शहर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आमचे जे शेगाव खंबा शेगाव 33 KV जी लाईन आहे त्याच्याखाली अवैधरित्या CPR वाघ यांनी बांधकाम केलेलं आहे. त्याबाबत आपण त्यांना 6 महिन्याआधी पण नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याबाबतची सूचना वरिष्ठांना व विद्युत निरीक्षक तसेच पोलीस स्टेशन खंबा ग्रामीण यांना पण आपण कळवलेलं आहे. आणि तो जो बांधकाम आहे अवैधरित्या बांधलेला आहे तिथे अपघात घडू शकतो. त्याबाबत आपण त्यांना कंपनीचे नियमाप्रमाणे नोटीस इश्यू केलेली आहे. सर किती दिवसाआधी तक्रार केली आपण? जवळपास मी आल्या तर 6 महिन्याआधी आपण दिलेलं आहे त्याच्या कागदपत्र तुम्हाला देतो आणि याच्या आधी पण आमच्या ऑफिसने वेळोवेळी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्यांनी कुठलीही त्याची दखल घेतलेली नाही. सर या प्रकरणात काही ऊर्जा मंत्र्याचं पत्रसुद्धा आलेलं आहे? ऊर्जामंत्री ऑफिसकडनं जे पत्र आलेलं आहे त्याचा आम्ही रिप्लाय दिलेला आहे आणि यांनी जे अवैध बांधकाम केलेलं आहे त्याबाबत त्यांना आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे आणि तसं त्यांनी अहवाल तिकडे सादर केला असेल. आपण पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार दिली? खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आपण कॉपी दिलेली आहे की बाबा यांनी अवैधरित्या लाईनखाली बांधकाम केलेलं असल्याची त्यांना पण सूचना आहे किंवा अपघात होऊ शकतो त्या अनुषंगाने आपण त्यांना कळवलं. सर हे जी लाईन आहे हे कितीपर्यंत चुकीची आहे आणि त्यातून काय अपघात घडू शकतो? यांनी पूर्णपणे पूल आतमध्ये घेतलेला आहे आणि आमच्या कंपनीचे लाईनचे स्टे पण तोडलेले आहेत, नुकसान पण केलेलं आहे. त्याबाबत आपण पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे नुकसान केल्याबद्दल. आणि जर हे जो याच्या विद्युत याच्याप्रमाणे जो डिस्टन्स ठेवायला पाहिजे तो ठेवलेला नाही आणि लाईनखाली पूर्ण घर बांधलेलं आहे, पूर्ण एक पूल त्यांनी आतमध्ये घेतलेला. त्याच्यावर जर गच्चीवरती गेलं तर अपघात पण होऊ शकतो. त्यांनी जे बांधकाम जर करत असतील त्याच्यावर बांधकाम करण्याचा पण अपघात होऊ शकतो. यापूर्वी त्या ठिकाणी घटना घडलेली असतानाही वाघ यांनी घराचे बांधकाम सुरूच ठेवले. विशेष म्हणजे घराचे बांधकाम व्हावे म्हणून वाघ यांनी खासदार पालकमंत्री ऊर्जा मंत्री यांनाही निवेदन देऊन त्या ठिकाणी बांधकाम करू द्यावे अशी मागणी केल्याची माहिती मिळते. आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असे तर ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालयानेही नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या संदर्भात अधिकारी प्रकाश वाघ यांना विचारले असता त्यांनी मात्र कॅमेरा समोर स्पष्ट बोलण्यास नकार देत पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला तर मी त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाईन आणि त्यांनीही माझ्या विरुद्ध न्यायालयात जावे, शिवाय तुम्हाला बाईट देणे बंधनकारक नाही असे उद्धट उत्तर दिले. तर परवानगी घेऊन त्यांनी बांधकाम केले असल्याचे सांगितले. तुम्ही एबीसी वाले कडे टाकले तुमच्या याच्यामध्ये बांधकाम मी त्यांना काय दिलं परमिशन घ्यायची आहे ते घेतली आहे, काय घ्यायची ते घेतलं. बांधकामाची परमिशन घेतली तुम्ही एमएसपी कडून? तुम्हाला सांगायची गरज नाही, आम्ही जिथे सांगायचं सांगितलं त्यांनी कोर्टात जाऊ माझ्या विरोधात, मी पण कोर्टात गेलो आहे त्याच्या विरोधात. आता बाकी बोलण्याची गरज नाही. बरोबर, प्रतिक्रिया प्रतिक्रिया काही तुम्ही कोर्टात गेलो प्रतिक्रिया देणं म्हणजे मी अडचणीत येईल ना. अधिकारी म्हणून आपल्याला नाही, अधिकारी म्हणून तो खाजगी विषय आहे ना. या अधिकाऱ्याचा ते खाजगी विषय येतच नाही साहेब, तो तुम्ही सरकारी आहे, एमएसपी खाजगी सरकारी कसं होऊ शकते? व्हिडिओ म्हणून नाही, तुम्ही आता मला व्हिडिओ म्हणून. बरं ठीक आहे, तुम्ही एखादे कस्टमर म्हणून आहे, मी तुमच्याशी त्या विषयावर. तुम्ही कस्टमर आहे ते एमएसपी आहे, खाजगी विषय कसा काय होईल?
बरोबर आहे ना व्हिडिओ एक अधिकारी एवढा चुकी करते व्हिडिओ म्हणून नाही बोलत नाही व्हिडिओ म्हणून त्या विषयावर नाही बोलत मी व्हिडिओ म्हणून त्या विषयावर वाघ म्हणून बोलली हे करत आहे किंवा गाईड वगैरे घ्यायची गरज नाही मी तुम्हाला एकदा सांगून आलो हाय व्होल्टेजची लाईन आपल्या याच्यामध्ये गेल्या तुम्ही म्हणता खासगी प्रकरण आहे शेवटी ते बांधकामाचं प्रकरण आहे ना स्थानिक अधिकारी मात्र या अधिकाऱ्यांबद्दल हतबल झाले असून भविष्यात जर काही घटना घडली तर याची जबाबदारी कोणाची म्हणून आता या मुजोर सेवानिवृत्त प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे झाले आहे.